उघडच आहे, या आलात का खायला? काय खायलं तुम्ही? तर बेसन आणि पिठलं आणि तळल्याला मिरच्या तोंडाला पाणी सुटलं होतं, काय झालं? साहेब ते जे स्वयंपाक आहे का, त्यांनी लिमिटेड लोकांसाठी केलं ना, त्यात तुम्ही नव्हतात का? नाही म्हणजे मी होतो, पण मी घरचं सदस्य त्यांच्या. तर ते म्हणले असते तू घरीच जाऊन जेव, तसेच म्हणले का? नाही ते म्हणले आपण फाईव्ह स्टार मध्ये जाऊ म्हणले जेवायला. मग का म्हणून नाही गेला, जा ना फाईव्ह स्टार मध्ये. आता नाही उद्या. उद्या काय बर्थडे अजून? खायला काय केलं? खायला काय नाही, मी माझं केलं बिन खाल्लं बी काही नाही खायला. कालची भाकर आहे देऊ का आणि चटणी आहे, बसा मग ये. कालची बी नसेल ती, 4-5 दिवसाची आहे बघा, कुत्र्यासाठी ठेवलेली देऊ का ती? हे कुत्र्यासाठी भाकरी ते ठेवलेलं आहे का? सोडा घ्या आणि ह्याच्यामध्ये चटणी. सरांनी काय इतका मस्त झाला बर्थडे तुला सांगतो. काय काय होत बर्थडे मध्ये? डेकोरेशन कसलं केलं? कसलं? एकदम भारी असत पाटी बघा, 10-12 फुगे लावले होते. 10-12? अगो बाया बाया, पावणे 200 रुपयाचा केक होता. पावणे 200? त्याच्यावर 4 मेणबत्त्या होत्या, 2.5 रुपयाले मेणबत्त्या. आणि तुला सांगतो लोक किती असतील? किती? जवळजवळ 25-30 लोक होते. 25-30 हजार? नाही 25-30. 25-30? सरांनी जास्त लोकांना इन्व्हॉल्व नाही केलं ना. त्याच्यापैकी खायला किती जणांना होतं? सगळ्याला खायला होतं, लिमिटेड लोकांसाठी स्वयंपाक केला त्यांनी, ते पटकन संपलं ना. कारण इतकं भारी झालं ते खायला, त्यात सगळं संपलं ना. त्याच्यामुळे मग मला सर म्हणले, सर चावणजी आपण नंतर जेऊया फाईव्ह स्टार मध्ये. म्हणलं ठीक आहे सर, काय अडचण नाही, म्हणजे सगळं संपलं, बेसन भाकर चटणी संपली. मला मदत ते हाताला धरून म्हणले चला फाईव्ह स्टार जेऊ, पण म्हणलं नगर जायचं की मग? नाही आताच काय, ते कुत्र्यासाठी ठेवलेलं होतं शिळाय 2-4 दिवसापूर्वीच. काय पीठ नाही ना, तुम्ही आणलंच नाही काही, खास काही नाही दे भाजीला भिजीला. चटणी खा मग नुसते. तुमचं पेमेंट कधी येणार आहे चेक? आता नेक्स्ट माझा तर येईल चेक. कधी? आता कारण रूमचा किराया बी द्यायचा आहे ना. रूमचा किराया? हो रूमचा किराया. मला काय वाटतं माहितीये का, आपण डायरेक्ट रो हाऊस घ्यायचं का एखादं? रो हाऊस? हो. पैसे 40 लाखाला फक्त. फक्त? तुमच्या खिशामध्ये 40 रुपये द्या बरं, मला पाहिजे ते दूध आणायचे. 40 रुपये द्या. मग मी चेक व्यवहार करतो सगळे. हा चेक नी व्यवहार असतो. तुमचा अकाउंट मायनस मध्ये तुमचा अकाउंट मायनस मध्ये मायनस मध्ये हा 40 लाख. तुम्ही काय करा, रूमचे पैसे द्या, किराया द्या, मग आपण पुढच्या महिन्यामध्ये तुमचा चेक आला का? नाही 500 रुपयाचा चेक येतो ना तुमचा महिन्याला, त्याच्यामध्ये रो हाऊस मामा तू 10 लाख रुपये घे, बाकी आपण मग हप्ते फेडू दे. लोन काढताय इथे 4000 रुपये घालूच तर, त्यात आणखी 6000 टाकले तर हप्ता येईल, 10000 रुपये हप्ता भरायचा. ते पप्पा काय तुमचे नोकर आहेत का काय ते तुमच्या, तुम्हाला 10-10 लाख द्यायला ते किडनी किती आहे का काय त्यांचे? अगं मला पुन्हा 1 लाख रुपये महिना चालू झाल्या, मामाला देईन ना पैसे मी. तुम्हाला झालाय 1 वर्ष झालं तुम्ही हे करता, तुम्हाला 500 वरी चेक आहे ना, 500 वरी. अगं मला आता 1 लाख रुपये महिना आता चालू होतोय, थोडं थांब. डाऊन लाईन साहेब माया फुल व्हायला, 1 लाख रुपये महिना येते. तुम्ही तशाच लाईनी चालवा, तुमच्या मम्मीकडे जा आणि खाऊन या, चालवा तुमच्या लाईनी, चला. थोपाट घेऊन यायचं.